कुठे तुम्ही माहित नाही काय फोन लाईट करू नये करू नका नव्हता आहे माहिती तुम्ही. घरातला गोंधळ दगदळ काम आणि जास्त घरात राहिल्यामुळे वाद होतो आणि मग गणेशजींनी असं काय झालं होतं की माझ्या कानपट्टीखाली 2-4 लावून दिल्या. किती मेहनत करावं लागते, घरात कामं करावं लागते, सर्व घरातल्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आणि त्याच्यात गणेशजीला एखादी गोष्ट बोलली म्हणून गणेशजींनी फळाफळ फळाफळ माझ्याखाली 1-2-3 लावल्या. तर चला बघू. आम्ही बनवत आहो पोळ्यांचा चिवडा. बघा तुम्ही बघू शकता, मी त्याला चुरमा सुद्धा म्हणता पण आम्ही चिवडा म्हणत असतो. बघा याच्यामध्ये आम्ही टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे, तिखट मीठ, मोहरी, जिरे सर्व ऍड केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान छान स्मेल येतं एकदम. आणि सोबतच आम्ही इकडे साबुदाणा. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी. तर चला, आज आपल्या घरात पाहुणे आहे. पाहुणे असताना भांडण वगैरे काही करायला नको असं मला वाटते. तसं तर माहीत आहे का सध्या कसं आहे जगात की 4 भिंतीच्या आतमध्ये नवरा बायका भांडा, काही करा, एकमेकांना मारा पिटा काही करा, परंतु जेव्हा जगांच्या समोर तुम्हाला यायचं आहे ना, हसत खेळत यायचं आहे आणि जगाला दाखवायचं आहे की आमची फॅमिली हॅपी फॅमिली आहे, आमच्या फॅमिलीत काहीच दुःख नाही, काहीच टेन्शन नाही. आणि जगाला तेच आवडते, खोटं पाहायला जगाला जास्त आवडते. म्हणून आता या जगाला आपण खोटं खोटं दाखवायचं, हॅपी हॅपी दाखवायचं, बरोबर ना? पण ऑलरेडी आम्ही हॅपी आहो. आणि इथं मी गरम झाली होती कारण की खालचं गेट कोणीतरी लावलं नव्हतं. आता गणेशजी ते गेट लावून आलेलं आहे बरं का, परंतु आधी स्वराने गेट उघडं टाकलं होतं, त्याच्यामुळे मी महाकालीचा अवतार थोड्या वेळसाठी घेतला होता. तर असो, तर इथं मनीषानेच केलेलं होतं, पोळ्याचा चुरमा केलेला होता, त्याच्यानंतर साबुदाण्याची उसळ केली होती नाश्त्यासाठी आमच्यासाठी. आणि मी नंतर काय केलं, मी सर्व घराची क्लिनिंग आटोपली. त्याच्यानंतर क्लिनिंग आटोपल्यानंतर मुलं, आज रवी संडे होता, मुलांच्या आंघोळी वगैरे कामाला उशीर होतोच, त्याच्यामुळे नंतर मग मी देवपूजा वगैरे केली आणि मनीषानी नाश्ता वगैरे आटोपला. तर आता इथं पुन्हा एक वेळा माझं डोकं गरम झालेलं आहे कारण कधी कधी ना घरात काम नसताना मुलं असा गोंधळ काढून देतात आणि आपलं डोकं कारण नसताना गरम करून देतात. आता इथं तर यांचा सुरू आहे मस्त आराम, आपण कोणाला काही म्हणू शकत नाही. माझं किचन वगैरे आवरलं, मी भांडे वगैरे घासले तरी माझ्या नावाने कपडे पडलेलेच होते, आपण कोणाला काही म्हणू शकत नाही. गणेशजी तर इथं सुरू आहे मस्तपैकी. वन्स अपॉन अ टाईम तो कोणता पिक्चर आहे ना तो बघत होते. आता माझ्या मार खायची जी वेळ आहे ना ती जवळ आलेली आहे तुम्हाला सांगते. आता मी सगळं बघितलं, तुम्ही कामं वगैरे आवरले मी आणि कामं वगैरे आवरल्यानंतर कपडे पण एवढे भरमसाठ होते ना. संडे होता, त्याच्यात स्वराच्या स्कूलचे युनिफॉर्म, आमचे कपडे, गणेशजीने पण एक्स्ट्रा कपडे टाकून दिले होते धुण्यासाठी. माझा जीव केवळसा, मला कामं केवढे मोठे सांगतात असं मी त्यांना बळबळ पण करत होती. आणि बळबळ करत करत कसं आहे, जेव्हा आपल्या आपण नवऱ्यावर राग काढतो ना तेव्हा आपले कामांना पटापट होतात. आणि पटापट मी कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि मग मी गणेशजींना म्हटलं, मी आता कपडे वॉश केलेलं आहे त्याच्यामुळे मी चहा अजिबात करणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही चहा माझ्यासाठी करायचा. मग गणेशजीने मस्तपैकी माझ्यासाठी गरम गरम अद्रकचा चहा सुद्धा करून आणला. कासर फासलो मे नहीं पालू कही हौसलो मे कही उपाय का. गणेशजी तुम्ही एवढ्या आवडीनं पिक्चर पाहता, एक होईत गाणं म्हणत ना हो. बरं माईसाठी गाणं नाही म्हटलं ना आजपर्यंत तुम्ही एक आता कसं झालं होतं ना, मी सर्व कामं वगैरे उरकून घेतली होती आणि भांडी घासून घेतली होती, कपडे पण वॉश करून घेतले होते. गणेशजीने मस्तपैकी आतापर्यंत सकाळपासून 2-3 मूवी तर पाहिल्याच होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही पिक्चरच बघता, एखाद्या वेळेस माझ्यासाठीसुद्धा गाणं वगैरे म्हणत जा. परंतु त्यांनी गाणं तर म्हटलं नाही, मला खर्च्या पाण्याला 3 झापड्या देऊन दिल्या.
इकडे बाणा, इकडे पायात जाणार, शरम लागते का मी? एवढी चांगली बायको समोर बसे स्वतःला का अजय देवगण समजून आले का तुम्ही? चलले भाव खायले गणेशजीची बहीण आली अशी असत नंद आहे बा. भावानं आयता चहा करून भाजून घाली, अजून काय पाहिजे? हा अजून काय पाहिजे सांगा पटापट. बापा तुम्ही तर पुरेपूर आराम करून आली, तू जशी काय खरंच नंद झाली नाही. ते ना काय म्हटलं बहीण आहे तर त्या तर नंदच बनून बसली माझ्या हातड्यावर. पार्टी बदलते तू आहे ना? पार्टी नको बदलू, घर बदलू नाही. तुम्ही माहित नाही का कोण लाईक करून करून नवरा आहे माहित नाही तुम्ही? टेन्शन घेऊ चला. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण मनीषा मॅडमला यात्रा जराशी फिरून आलो. 5 रुपयाची फुटाणी आणि 5 रुपयाची एक कुंगी देऊ आणि शांत बसून देऊ. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हा चला जेवढी आपली औकात आहे आपण तेवढंच करू. हा कोणी लोक म्हणतात मैत्रीमध्ये काय पैशामुळे दुरावा निर्माण होतो, पण आमचं नशीब लय चांगलं आहे की आम्ही दोघी पण भिकारी आहे, भिकारी त्याच्यामुळे दुरावा निर्माण दूर म्हणजे दुरावा निर्माण होणारच नाही. चला 5 रुपये पोंगेचे पोंगे आणि 5 रुपयाचे फुटाणे पुट्टी खुश. चला विदर्भाची यात्रा दाखवतो इले. चल चल ये स्वरा. अजून लोक मग म्हणतात स्वरायला कुठे सोडलं, स्वरायला कुठे सोडलं. आता लेकरू गेल्या बिगड आम्ही कुठं जाऊ काय? जिथं काम आहे तिथं घेतोच ना बा तिले. जिथं काम नाही तिथं नाही घे. चला लॉक लावतो मी पहिले. बघा आम्ही गणेशजीला आणि स्वराजला समोर पाठवून दिलेला आहे, ते बघा कुठं आहे. चला ना काय मुक्काम करता. अय मारू नका. चला तर इथं आता आम्ही संध्याकाळी घेतलो होतो यात्रो. तर तो जे मला मारला होता तो आमचा एक व्हिडिओचा पार्ट होता. मी एक कॉमेडी व्हिडिओ केला होता. ते गाणं नाही गात की तू मेरा कोण लागे, की तू मेरा कोण लागे. तर त्याच्यावर मी डान्स केला आणि गणेशजीला मी सांगितलं होतं की माझं डान्स करणं झालं की तुम्ही पटापट माझ्या कानाखाली 2-3 मारायच्या आणि मला सांगायचं की तू मला नेहमी नेहमी विचारत आहे तू मेरा कोण लागे, तू मेरा कोण लागे, तू मेरा कोण लागे. तर तुला माहिती नाही आहे का मी तुझा नवरा आहे, मला येऊन जाऊन 2-3 वेळा तोचतो, 2-3 प्रश्न विचारत आहेस असं म्हणायचं आणि माझ्याखाली 2-3 मारून द्यायच्या, असा तो आमचा एक व्हिडिओचा पार्ट होता जो की गणेशजीने छानपैकी म्हणजे केलेला आहे. कारण त्यांना ॲक्टिंग वगैरे काही येत नाही, पण तुम्ही म्हटलं ते तसं करतात आणि मला सपोर्ट करतात. तर त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली, आम्ही थोडेशी व्हिडिओ वगैरे शूट केले आणि मनीषा आलेली आहे तर मनीषाला घेऊन मी यात्रेत गेली. तर इथं ना लाकडाचे जे साहित्य म्हणजे लाकडाचे जे खेळणी वगैरे असं भरपूर सामान इथं होतं आणि मनीषा म्हणत होती की आमच्या गावालाही भरपूर असं महाग मिळतं, परंतु इथं भरपूर हे स्वस्त आहे म्हणजे रणगाळा वगैरे, खलबत्ता, त्याच्यानंतर पोळपाट, मसाला डबा हे जे आहेत ना हे सर्व इथं लाकडी भांडे होते आणि याच्यातली भरपूर खरेदी मनीषाने केलेली आहे. आणि नंतर खरेदी केल्यानंतर आम्ही पुन्हा यात्रेत घेतलो. आता यात्रेत गेल्यावर स्वराजने काही कोणाचं ऐकलं नाही, स्वराजने लगेच 2 खेळणी उचलले. चालू आहे. हा बेटा मंदर मामा तुझ्या जवळ बरोबर ठेव, हारू नको देऊ त्यांना. दाखव भाऊजी कॅमेऱ्यामध्ये दाखव, दाखव हत्ती राजा, दाखव हत्ती राजा, हत्ती राजा. धन्यवाद.
बंदर मामा का चले चल बेटा। आणि स्वराला तर तुम्हाला माहित आहे, स्वरानं स्वराच्यासाठीच घेतलेलं होतं बेट पिन्स ब्रासलेट असं भरपूर जे काही स्वराने सुद्धा स्वरासाठी घेतलेलं होतं। आणि स्वराजला जे पाहिजे होतं ते स्वराजने घेतलं। इथं एक आप्पाजी होते तर त्याला स्वराजने पैसे दिले 5 रुपये होते खाऊ, तर स्वराजने घेतले आणि त्यांना त्या आप्पांना 5 रुपये खाऊ दिल्या आणि परत बोलत होता त्या आप्पाजींना राम राम। तर असं स्वराजचं आहे, रोज स्वराज उठल्याबरोबर राम राम वगैरे बोलत असतो। तर इथं आम्ही स्वरासाठी बेड कानातले वगैरे असं भरपूर सामान बघत होतो, कारण तिच्या शाळेत आता गॅदरिंग आहे। आणि गणेशजी एवढे बोर झाले आमच्यासोबत यात्रेत की प्रमाणाच्या बाहेर एकदम, कारण की मी मनीषा आणि स्वरा आम्ही मस्तपैकी लेडीजची शॉपिंग करत होतो आणि गणेशजीला स्वराजला गणेशजीजवळ देऊन दिलं होतं, त्याच्यामुळे गणेशजीच्या काही कामाच्या वस्तू पण दिसत नव्हत्या आणि काहीच नाही। त्याच्यामुळे ते एवढे बोर झाले होते आम्हाला, परंतु म्हणत नव्हते, फक्त आम्हाला बघत होते। नंतर मी मनीषाला बोलली की उद्या किंवा परवा आपण पुन्हा येऊ, परंतु आता आटोपत घे आणि लवकरात लवकर घरी चल। चल बेटा, हां चल चल चल, मले आणि घेत आहेत काकी। आणि नंतर मग यात्रा वगैरे केली आणि भरपूर उशीर पण झाला होता। तर आता आम्ही इथं आलेलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला। हे बघू शकता, तर इथं फोटो वगैरे पण काढायचे होते। आणि आम्ही मसाला पापड सांगितला आणि हे सांगितले मोमोज, तर हे सांगितले होते स्वरासाठी। तर स्वरा आता मोमोज खात आहे, मोमोज दाखव स्वरा, मोमोज कसे छान आहे, जोराने सांग ना जरा, सांग छान आहे की खराब आहे। स्वरा थकल्यासारखी, अरे बापा मी खातो ना। तर आम्ही आता जेवण करायला आलो हॉटेलमध्ये, तुम्ही पण या जेवण करायला, तुम्ही नेत्र आनंद घ्या जेवणाचा, ओके। नंतर आमच्या जेवणाची ऑर्डर आली, आम्ही व्हेज कोल्हापुरी, त्याच्यानंतर दाल तडका, बाजरीच्या भाकरी आणि लच्छा पराठा असं आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली होती, कारण मनीषा आलेली होती आणि म्हटलं चला आज मनीषा आलेली, मागच्या संडेला स्वराला यात्रेत नेलं होतं म्हणून बाहेर जेवण केलं होतं, परंतु आज पण संडे होता तर म्हटलं चला मनीषा आलेली आहे तर मनीषाला बाहेरचं जेवण वगैरे द्यायचं। आणि इथं स्वराजला मी जेवण देत होती, पण स्वराजचं कसं आहे ना, स्वराज लवकर जेवण करत नाही। मग मी तिथं हाती राजा होता, त्याला बोलत होती की तू मम्मीचं ऐकत नाही, तू आता जेवण करत नाही, आता घरी गेल्यानंतर तुझी मम्मा तुला मारणार आहे। मग हाती राजाला आपण तसं म्हटलं की लगेच स्वराज जेवण करायला लागतो। तर अशी माझी जेवण करण्याची ट्रिक आहे, तुम्ही तुमच्या मुलांना जेवण करण्यासाठी कोणती ट्रिक यूज करता ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा। आज सकाळपासून जे आम्ही काम आहोत, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केले, त्याच्यानंतर यात्रेत फिरायला गेलो आणि मस्तपैकी इथं जेवण करत आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट सुद्धा। पप्पाला म्हणा लवकर जेवा, हात कापून घेईन म्हणा, मनीषा मावशी कशी म्हणते रे, हात कापून घे, हात कापून तिने म्हण, चुपचाप जेव म्हणा, चुपचाप जेव, आता सांगू का म्हणा गंमत, गंमत सांगू, घरी चल घरी, घरी चल घरी, हाती राजा तू मार खाणार आहेस, आता तू मार खाणार आहेस, स्वराज दादानं संपवलं, फिनिश केलं पूर्ण, बघ किती शान आहे तो, गुड बॉय आहे, तुला मार द्यावं लागते घरी गेल्याबरोबर। थँक्यू सो मच गाईज व्हिडिओ पाहण्यासाठी, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, श्री स्वामी समर्थ।